बुधवार को नागपुर में पत्र परिषद में भाजपा प्रदेश सचिव और पूर्व महापौर अर्चना डेहनकर ने महिलाओं की सुरक्षा को लेकर महाराष्ट्र की महाविकास आघाड़ी सरकार पर जोरदार टिप्पणी की। भाजपा की प्रदेश सचिव अर्चना डेहनकर ने कहा कि राज्य में दो वर्ष में कई बलात्कार और महिलाओं पर अत्याचार की घटनाएं बढ़ गई है, फिर भी कोई एक शब्द नहीं बोलता। तो क्या आप महिलाएं खुद कानून अपने हाथों में ले, या फिर घर की मुर्गियों की तरह जैसे ये सरकार है उसी तरह घर में बैठी रहे? ऐसे तीखे शब्दों में उन्होंने ठाकरे सरकार पर सवाल उठाए। साथ ही उन्होंने कहा कि सरकार हमेशा ही सेलिब्रिटियों को बचाने में लगी रहती है, साथ ही महिलाओं को सुरक्षा देने में सरकार विफल होने की बात भी उन्होंने कही, तो महिलाओं के लिए शक्ति कानून बनाए जाने की मांग की। महाविकास आघाडीला आज 2 वर्ष पूर्ण झालेले आहे। महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भामध्ये हे सरकार सपशेल अपयशी ठरलेलं आहे, अशा प्रकारची स्थिती या महाराष्ट्रामध्ये दिसते आहे। ज्यावेळेला 2019 तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं होतं आणि विधिमंडळामध्ये त्या प्रकारचा त्यांनी ठराव देखील घेतला की हैदराबादच्या धर्तीवर आम्ही या महाराष्ट्राचा मध्ये महिलांचा सन्मान राखण्याकरता, महिलांवरच्या अत्याचाराच्या घटना कमी होण्याकरता आम्ही शक्ती कायदा आणू, आणि या शक्ती कायदा करता त्यांनी उपसमिती नेमली। त्याच्यामध्ये अशोक चव्हाणांच्या अध्यक्षतेखाली आपल्या 2 महिला देखील आहे की ज्या आपल्या विदर्भाच्या अशोमती ठाकूर आहे, नंतर मग वर्षाताई गायकवाड देखील आहे, पण त्या 1.5 वर्षामध्ये एकहीदा या शक्ती कायद्यावर म्हणजे बैठका झाल्या, पण त्या बैठकांमधनं कुठल्याही प्रकारचा निष्पर्ष निघाला नाही आणि ते भिजत गोंगळं तशाच्या तसं आज आहे, अशा प्रकारची स्थिती या महाराष्ट्रामध्ये आहे। म्हणजे हे ज्या महिलांवर अत्याचार होतात किंवा सर्वसामान्य महिला आहेत, त्यांनी कायदा हातात घेण्याची वाट हे बघतात आहेत का, की हे जसं घरकोंबडं सरकार आहे तसं आम्ही पण घरात बसून राहायचं अशी अपेक्षा आहे की काय, असा प्रकारचे प्रश्न आमच्यासमोर आहेत। आणि म्हणून हे अपयशी या अपयशी सरकारला खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही, अशा प्रकारची भावना या महाराष्ट्रातल्या महिलांची आहे। एकीकडे लखीमपूरसारखा जे खैरीचं प्रकरण आहे त्याच्याकरता सारी महाराष्ट्रामध्ये बंद करण्याकरता ताकद एकत्र आणायची, हीच जर ताकद महिलांच्या सुरक्षतेच्या प्रश्नाकरता लावली असती तर महिला सुरक्षतेचा प्रश्न आज सुटला असता, अशा पण हे चित्र या महाराष्ट्रामध्ये दिसत नाही। आपलं लपवून ठेवायचं आहे तो माणूस झोपेचं सोंग घेऊन काही बोलू शकतो, परंतु आपण जर बघितलं तर मागच्या 5 वर्षाच्या तुलनेमध्ये या 2 वर्षामध्ये क्राईमचा रेकॉर्ड आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना या मोठ्या प्रमाणात आहे, अशा प्रकारचं चित्र या महाराष्ट्रामध्ये आहे।